मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान या विषयामधील प्रकरण क्रमांक 5 अणूचे अंतरंग। यातील आपण इलेक्ट्रॉन वितरण हा भाग पाहणार आहोत। पहा मुलांनो, आपल्याला माहित आहे की अणूमध्ये तीन प्रकार असतात किंवा तीन मूलकण असतात। त्यापैकी पहिला प्रकार आहे किंवा पहिला मूलकण आहे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन। या तिन्ही मूलकणांपैकी आपण अणूमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनचे वितरण पाहणार आहोत। पहा, इलेक्ट्रॉनचे वितरण म्हणजे जो आपला अणू असतो या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची झालेली विभागणी आपण पाहणार आहोत। समजा हा अणू आहे, अणूचा हा केंद्रक आहे आणि अणूमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत या इलेक्ट्रॉनची प्रत्येक कवचामध्ये विभागणी झालेली असते। म्हणजे काय? समजा मी सोडियम घेतला, सोडियमची संज्ञा Na आहे, तर या सोडियमचा अणुअंक आहे 11। या अणुअंकाची म्हणजेच त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची विभागणी या अणूमध्ये कशी होते हे आपण पाहूया। पहा मुलांनो, इलेक्ट्रॉनच्या ज्या कक्षा असतात त्या के एल एम एन अशा नावाने आपण ओळखतो। प्रत्येक कक्षेला काहीतरी मर्यादा असतात, म्हणजेच किती इलेक्ट्रॉन त्यामध्ये असतील। एक के कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन मावू शकतात, एल कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन मावू शकतात, एम कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन मावू शकतात आणि एन कक्षेमध्ये 32 इलेक्ट्रॉन मावू शकतात। म्हणजेच प्रत्येक कक्षेला ह्या मर्यादा दिलेल्या आहेत, इलेक्ट्रॉन सामावून घेण्याच्या मर्यादा। आता पहा, प्रत्येक कक्षेमध्ये आपण या इलेक्ट्रॉनची विभागणी करूया। समजा ह्या कक्षेला मी नाव देणार आहे के, या कक्षेला मी नाव दिलं एन। आता इथं 11 इलेक्ट्रॉन आहेत, त्यापैकी पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन जातील, राहिले इलेक्ट्रॉन त्यातले दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन राहतील, 8 आणि 2 10 इलेक्ट्रॉन झाले आणि राहिलेला 1 इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेमध्ये येईल। यालाच आपण इलेक्ट्रॉनचे वितरण किंवा इलेक्ट्रॉनची विभागणी असं म्हणणार आहोत। आता पहा, इथं आपण रचनेच्या स्वरूपामध्ये इलेक्ट्रॉनचे वितरण पाहूया। पहिल्या कक्षेमध्ये केंद्रक झाल्यानंतरची जी पहिली कक्षा आहे ती म्हणजे के कक्षा, याच्यामध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन घेणार आहोत। त्यानंतर दुसऱ्या कक्षेमध्ये एल कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन येणार आहेत, पहिली कक्षामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 इलेक्ट्रॉन झाले। त्यानंतर आपल्याला तिसरी कक्षा इथं पाहिजे आहे, तर ह्या तिसऱ्या कक्षेमध्ये आपण हा 1 इलेक्ट्रॉन घेणार आहोत, जिला आपण एम नाव देणार आहोत। अशा पद्धतीनं आपण इलेक्ट्रॉनची विभागणी करणार आहोत, ज्याला आपण इलेक्ट्रॉनचे वितरण असे म्हणणार आहोत। या पद्धतीनं आपण इतर अणूंचं सुद्धा इलेक्ट्रॉन वितरण करू शकतो। धन्यवाद।